विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहतोय व्यवसाय व्यवस्थापन म्हणजेच बिझनेस मॅनेजमेंट या विषयावरील विविध घटकांची माहिती. मागील व्हिडिओमध्ये आपण विभागीकरण या घटकांवरील संपूर्णतः थेरॉटिकल पार्ट पाहिलेला होता. आज आपण पाहणार आहोत त्याच टॉपिकवरील मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स. विद्यार्थी मित्रांनो, मी प्राचार्य डॉक्टर किशोर जगताप, माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, माझी वेबसाईट आहे, फेसबुक पेज आहे, इंस्टाग्राम आहे, व्हॉट्सअप आहे, या सर्वांच्या लिंक या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत, तुम्ही त्या फॉलो करू शकता. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहतोय विभागीकरण मल्टिपल चॉईस क्वेश्चन. एकंदरीत विभागीकरणामध्ये विभागीकरणाचा अर्थ, विभागीकरणाची वैशिष्ट्ये, विभागीकरणाची आवश्यकता, विभागीकरणाची प्रक्रिया, विभागीकरणाची पद्धत किंवा प्रकार आणि विभागीकरणासाठी आधारभूत असणारे घटक, या सर्व थेरॉटिकल भाग आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिला. याच सर्व घटकावरील मल्टिपल चॉईस क्वेश्चन कसे असणार आहेत ते आता आपण पाहूया. प्रश्न क्रमांक एक, व्यवसाय संस्थेतील विभागीकरणात खालीलपैकी कशाची विभागणी केलेली असते जाते. तर व्यवसाय संस्थेमध्ये जी विविध कार्य केलेली असतात, कार्य असतात, त्या कार्याचं विभाजन त्या ठिकाणी करणं आवश्यक असतं. कर्मचाऱ्यांचं सुद्धा विभाजन त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे. साधन सामुग्रीचं सुद्धा विभागीकरण त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे. आणि म्हणून आपल्याला म्हणता येईल कार्य, कर्मचारी आणि संपत्ती किंवा साधन सामुग्री या सर्वांचं त्या ठिकाणी विभागणी केली जाते. आणि म्हणून उत्तर आहे डी वरील सर्व. प्रश्न क्रमांक दोन, विभागीकरणात व्यवसाय संस्थेतील सर्व कार्यांचे कोणत्या गटात विभाजन केले जाते. लहान गटात विभाजन केले जाते का मध्यम गटात का मोठ्या गटात का केलेच जात नाही. तर व्यवसाय संस्थेतील जेवढे कार्य आहे त्या सर्व कार्याचे आणि तेही समान कार्याचे लहान लहान गटामध्ये विभाजन केलेले असते. आणि म्हणून उत्तर आहे ए. प्रश्न क्रमांक तीन, विभागीकरणाच्या प्रक्रियेमुळे विभागांची किंवा खात्यांची संख्या वाढते, कमी होते, बदल होत नाही का काहीच परिणाम होत नाही. विभाजन झालं, 10 कार्य एक जागा असण्यापेक्षा त्या एका कार्याचे जर 10 विभाग केले तर नॅचरली त्या विभागाची संख्या काय होणार आहे, वाढणार आहे. खात्यांची संख्या निश्चितपणे वाढणार आहे. आणि म्हणून आपल्याला म्हणता येईल की विभागीकरणाची प्रक्रिया अंमलबजावणी केल्यामुळे विभागांची किंवा व्यवसाय संस्थेतील खात्यांची संख्या ही जास्त होते, बी. प्रश्न क्रमांक चार, कोणत्या व्यवसाय संस्थांमध्ये विभागीकरणाची आवश्यकता आहे. लहान स्वरूपाच्या का मध्यम स्वरूपाच्या का मोठ्या का फक्त मोठ्या आणि मध्यम लहानांना गरजच नाही. हो, लहान व्यवसाय संस्थेमध्ये व्यवसायाचं कार्य छोटं असतं, आकारमान छोटं असतं, उत्पादन क्षमता कमी असते, त्यामुळे एकच व्यक्ती किंवा एकच विभाग असला तरी चालू शकतो. परंतु मोठ्या आणि मध्यम स्वरूपाच्या व्यवसाय संस्थांमध्ये प्रचंड प्रमाणावर त्या ठिकाणी कार्य असतात, व्यवसायाचा व्याप मोठा असतो, कार्य प्रचंड प्रमाणावर असतात, त्यामुळे त्यांची त्या कार्याची विभागणी ही गरजेची असते. आणि म्हणून उत्तर आहे डी वरील ए व बी, म्हणजेच मध्यम आणि मोठे. प्रश्न क्रमांक पाच, व्यवसाय संस्थेमध्ये कोणत्या घटकांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विभागीकरणाची आवश्यकता आहे. नियोजन प्रभावी व्हावं म्हणून विभागीकरण गरजेचं आहे का, नियंत्रण प्रभावी राहावं म्हणून विभागीकरणाची आवश्यकता आहे का, संघटन चांगलं व्हावं, संघटनेची प्रभावी अंमलबजावणी त्या ठिकाणी व्हावी म्हणून विभागीकरणाची आवश्यकता आहे का. होय, नियोजन, नियंत्रण आणि संघटन हे तिन्ही घटकांची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी व्यवसाय संस्थेमधील कार्याचे विभागीकरण करणे हे गरजेचे असते. आणि म्हणून उत्तर आहे डी वरील सर्व. प्रश्न क्रमांक सहा, व्यवसाय संस्थेमध्ये विभागीकरण प्रक्रियेत कोणत्या कार्याचे विभाग पाडले जातात. कार्य पहा, एकसारखे असणारे
समान साम्य असणारे किंवा साम्य नसणारे विषम कार्य ज्याचा एकमेकाशी काही संबंध नाही असे कार्य, तर एकसारखं कार्य जर आपण त्या ठिकाणी पाहिलं की कापड उद्योगामध्ये सूत काढणे हे काम आहे, मग सूत काढणारे सगळे कार्य असणारे सारखंच आहे का नाही काम, त्याचा एक गट विभाग झाला. विणकाम, सगळे त्यामध्ये काम करणारे लोकांचं कार्य काय, विणकाम करणे हेच कार्य आहे, म्हणजे सारखंच कार्य, विभागामधील होणारं कार्य हे सारखंच असलं पाहिजे, कामाचं साम्य असलं पाहिजे, समान काम असणं आवश्यक आहे, आणि म्हणून उत्तर आहे ए साम्य असणारे. प्रश्न क्रमांक 7, विभागीकरणाच्या प्रक्रियेत खालीलपैकी कोणत्या अवस्थांचा समावेश होतो. पहा, एकंदरीत आपण 4 अवस्था पाहिल्या विभागीकरणाच्या प्रक्रियेमधल्या. व्यवसाय संस्थेतील कार्याची संख्या वाढविणे, प्रत्येक कार्याचे विश्लेषण आणि वर्णन करणे, समान कार्य एकत्रित करून ती स्वतंत्र विभागाकडे सोपवणे, ही तिन्ही अवस्था या विभागीकरणाच्या प्रक्रियेतील आहेत, आणि म्हणून उत्तर आहे डी वरील सर्व. प्रश्न क्रमांक 8, विभागीकरणाच्या प्रक्रियेत प्रत्येक विभागाच्या प्रमुखाचे खालीलपैकी काय निश्चित केलेले असतं. अधिकार निश्चित केलेले असतात, जबाबदारी निश्चित केलेले असतात, का कर्तव्य निश्चित केलेले असतात. जिथे अधिकार तिथे कर्तव्य आणि जबाबदारी आलीच, कारण अधिकार आणि कर्तव्य किंवा जबाबदारी ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आपण म्हणू शकतो. अधिकार प्रदान करताना जेवढी जबाबदारी आहे तेवढेच अधिकार दिले पाहिजेत. अधिकार जास्त असता कामा नये, जबाबदारी कमी असू नये. जबाबदारी जास्त असू नये, अधिकार कमी त्या ठिकाणी असू नये. म्हणजे अधिकार आणि जबाबदारी हे समतोल असणं आवश्यक आहे, आणि म्हणून आपल्याला असं म्हणता येईल काय निश्चित केलं जातं, हो त्या विभाग प्रमुखाचे अधिकारसुद्धा विभागीकरणामुळे निश्चित होतात, जबाबदारीसुद्धा आणि कर्तव्यसुद्धा. म्हणजेच अधिकार जबाबदारी आणि कर्तव्य हे निश्चित केले जाते, आणि म्हणून उत्तर आहे डी वरील सर्व. प्रश्न क्रमांक 9, विभागीकरणाच्या खालीलपैकी कोणत्या पद्धती किंवा प्रकार आहेत. अनेक आपण प्रकार पाहिले, 10 प्रकार पाहिलेले आहेत. पा त्या 10 प्रकारामध्ये तुम्हाला जर निश्चितपणे लक्षात राहिले तर सांगता येईल कार्यानुसार, वस्तूनुसार आणि प्रक्रियानुसार ही तिन्ही काय आहेत, विभागीकरणाच्या पद्धती आहेत किंवा प्रकार आहेत. कामानुसार, वस्तूनुसार आणि प्रक्रिया, म्हणजेच आपण तिथे कापड उद्योगधंद्याचं उदाहरण घेतलेलं आहे बा, प्रक्रिया होते सूत काढणे, विणकाम, रंगकाम, वेस्टर्न इत्यादी, आणि म्हणून उत्तर आहे डी वरील सर्व. प्रश्न क्रमांक 10, कोणत्या प्रकारच्या विभागीकरणामध्ये, आता जे आपण 10 प्रकार पाहिलेत ना विभागीकरणाचे मागील व्हिडिओमध्ये, त्याला अनुसरून पूर्णतः प्रश्न आता तुम्हाला विचारले जाणार आहे. कोणत्या प्रकारच्या विभागीकरणामध्ये कार्याचे स्वरूप विचारात घेऊन साम्य असणाऱ्या कार्याचे, म्हणजे एकसारखे एकाच प्रकारचे काम जिथेच आहे त्यासाठी स्वतंत्र वर्ग निर्माण केले जातात, तर कार्यानुसार त्याला विभागीकरण असं म्हटलं जातं. प्रश्न क्रमांक 11, ज्या संस्थांमध्ये विविध वस्तूंचे उत्पादन केले जाते वेगवेगळ्या प्रकारच्या, अशा संस्थांमध्ये कोणत्या प्रकारचे विभागीकरण केले जाते किंवा त्या विभागीकरणाला काय म्हणतात, प्रक्रियेनुसार, कार्यानुसार, वस्तूनुसार. वस्तूनुसार विभागीकरण, कारण अनेक वस्तू तिथे आहेत. आपण तिथे पहा, रेडिओ, टेलिव्हिजन, प्रिंटर, मोबाईल, असे उदाहरण आपण मागील व्हिडिओमध्ये प्रकार पाहताना पाहिलेले होते वस्तूनुसार विभागीकरणाचे. त्यामुळे ज्या संस्थांमध्ये विविध वस्तूंचे उत्पादन केले जाते अशा संस्थांमध्ये कोणत्या प्रकारचे विभागीकरण केले जाते, तर वस्तूनुसार विभागीकरण. प्रश्न क्रमांक 11, ज्या संस्थांचा विस्तार मोठा आहे, उत्पादन मोठ्या प्रमाणावर आहे, कार्यक्षेत्र व्यापक आहे, अशा संस्थांमध्ये कोणत्या प्रकारचे विभागीकरण केले जाते, तर त्याला म्हणतो आपण
क्षेत्रानुसार विभागीकरण, त्याची आपण उदाहरणं पाहिली होती पहा, विमा कंपन्या, बँकिंग कंपन्या आणि रेल्वे कंपन्या. सी प्रश्न क्रमांक 13, कापड उद्योगात कोणत्या प्रकारचे विभागीकरण केले जाते प्रक्रियेनुसार? तिथे एकाच वस्तू निर्माण करताना त्यावर वेगवेगळे प्रक्रिया होतात, त्यामुळे कापड उद्योग यावर प्रक्रिया होते आणि म्हणून त्याला आपण म्हणतो प्रक्रियेनुसार विभागीकरण. प्रश्न क्रमांक 14, बँका व विमा कंपन्यात कोणत्या प्रकारचे विभागीकरण केले जाते? उलट विचारले, क्षेत्रानुसार विभागीकरण. मग अशी क्षेत्रानुसार विभागीकरणाचे तुम्हाला प्रश्न होता, इथे मात्र तोच प्रश्न फक्त उलट्या बाजूने विचारलेला आहे. प्रश्न क्रमांक 15, उत्पादक, व्यापारी, शेतकरी अशा तीन गटांमध्ये केलेल्या विभागीकरणास कोणते विभागीकरण म्हणतात? तर ग्राहकानुसार विभागीकरण. तिथे आपण हे तीन उदाहरणं तर घेतलीच होती, त्याचप्रमाणे आपण सर्वसाधारण ग्राहक आणि औद्योगिक ग्राहक हे सुद्धा आपण विचारात घेतलेले आहे आणि म्हणून उत्तर आहे सी, ग्राहकानुसार विभागीकरण. प्रश्न क्रमांक 16, व्यवसाय संस्थेमध्ये उत्पादनाचे कार्य सकाळपाळी, दिवसापाळी, रात्रपाळी किंवा फर्स्ट शिफ्ट, सेकंड शिफ्ट, थर्ड शिफ्ट इत्यादी पाळ्यामध्ये किंवा शिफ्टमध्ये केले जात असेल तर त्या विभागीकरणास काय म्हणतात? तर त्याला आपण म्हणतो वेळेनुसार विभागीकरण. अतिशय सोपा भाग आहे. प्रश्न क्रमांक 17, व्यवसाय संस्थेचा आकारमान मोठा असल्यास आणि उत्पादक व उपभोक्ता यांचा प्रत्यक्ष संबंध शक्य नसल्यास जे विभागीकरण केले जाते अशा विभागीकरणास काय म्हटलं जातं? तर त्यांना म्हटलं जातं आपण वाटप यंत्रणेनुसार विभागीकरण. पा, पुणे, मुंबई, नगर, नाशिक, बीड असे आपण विभाग केले होते पा त्या ठिकाणी मागील व्हिडिओमध्ये. तुम्ही एकदा जरूर पुन्हा एक हे सगळे प्रकार पहा म्हणजे लक्षात येईल. आणि वाटप यंत्रणा तुम्हाला त्या ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपात केलेली होती, कारण व्यवसाय संस्थेचा आकारमान हे प्रचंड असतं, उत्पादक आणि ग्राहक यांचा डायरेक्ट संबंध येऊ शकत नाही आणि म्हणून वाटप यंत्रणेनुसारच मला एखादी वस्तू खरेदी करायची आहे, एक LG टी व्ही घ्यायचा आहे, तर तो टी व्ही मला काही डायरेक्ट कंपनी देत नाही आहे, तर त्यासाठी काय आहे, वाटप यंत्रणा आहे ना, डीलर आहे, सब डीलर आहे, दुकानदार आहे आणि मग माझ्याकडे येणार आहे, म्हणजे हे विभागीकरण झालं का नाही? तर याला आपण म्हणतो वाटप यंत्रणेनुसार विभागीकरण. प्रश्न क्रमांक 18, जेव्हा व्यवसाय संस्थेमध्ये एखाद्या व्यक्तीच्या गटाकडे विशिष्ट कार्य टास्क फोर्स, आपण त्यावेळेस शब्द वापरला होता टास्क फोर्स, उदाहरणार्थ पहा, पूरस्थिती आलेली आहे ते हँडल करण्यासाठी गट, भूकंप झालेला आहे ते कार्य करण्यासाठी एखादा गट, असे गट जर निर्माण केलेले असेल, जेव्हा व्यवसाय संस्थेमध्ये एखाद्या व्यक्तीच्या गटाकडे विशिष्ट कार्याची पूर्ण जबाबदारी सोपवली जाते तेव्हा त्या गटास काय म्हणतात? त्याला म्हणतो आपण कार्यशक्ती गट. प्रश्न क्रमांक 19, व्यवसाय संस्थेतील कनिष्ठ स्तरावरील संघटनेमध्ये 5, 10 किंवा 15 कर्मचाऱ्यांचे वर्ग किंवा गट तयार करून विभागीकरण केले जात असेल तर त्यास कोणते विभागीकरण म्हणतात? तर ते 5, 10, 15 हे काय सांगतात? संख्या सांगते आणि म्हणून उत्तर आहे बी, संख्येनुसार विभागीकरण. प्रश्न क्रमांक 20, विभागीकरण हा संघटनेचा आधार असल्यामुळे विभागांच्या रचनेसंबंधी निर्णय घेताना खालीलपैकी कोणत्या घटकांचा विचार करणे आवश्यक आहे? समन्वयाचाही विचार केला पाहिजे, नियंत्रणाचा सुद्धा आणि मानवी संबंधांचा सुद्धा. 7 घटक आपण त्यावेळेस पाहिलेले आहेत, त्या 7 घटकामधील हे 3 घटक इथे तुम्हाला दिलेले आहेत आणि म्हणून उत्तर आहे डी, वरील सर्व. विद्यार्थी मित्रांनो, विभागीकरणाचे 2 व्हिडिओ आपण पाहिलेत, एक थेरॉटिकली आणि दुसरा मल्टिपल चॉईस क्वेश्चन. पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत संघटन रचना, ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर, त्याचे पुन्हा आपण 2 भाग. पहिला व्हिडिओ तो म्हणजे थेरॉटिकली आणि दुसरा आहे तो म्हणजेच मल्टिपल चॉईस क्वेश्चन. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर निश्चितपणे व्हिडिओला लाईक करा, आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना तो शेअर करा
आणि ज्यांनी अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी त्वरित चॅनलला सबस्क्राईब करून त्यासमोरील बेल बटन प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवर प्राप्त होऊ शकेल. विद्यार्थी मित्रांनो, माझी वेबसाईट आहे, फेसबुक पेज आहे, इंस्टाग्राम आहे, व्हॉट्सअप आहे, याच्या सर्व लिंक या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहे. त्याद्वारे तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता किंवा इथे मी माझा ईमेल आय डी दिलेला आहे त्यावर देखील तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. तर मित्र हो, आपण पुढील भागामध्ये पाहणार आहोत संघटन रचना, ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर या घटकावरील माहिती. धन्यवाद.